फ्रेंड्स नमस्कार, रिलाज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बोकडाची मुंडी। मुंडी कशी बनवायची आणि याचा झणझणीत असा रस्सा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत। तर चला आपण बोकडाच्या मुंडीचा रस्सा खमंग आणि झणझणीत जिभेवरती चव येणारा असा रस्सा बघूया। तर आपण इथे मी एक मुंडी घेतलेली आहे। अख्खी मुंडी मी सोलून आणलेली आहे। कोणी भाजून आणतं तर मी सोलली आहे इथे सगळी मुंडी आणि याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुतलेली आहे मुंडी। तर या मुंडीला लागणारं साहित्य आहे, इथे मी सुकं खोबरं एक वाटी घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, दोन लसणाचे कांदे घेतलेले आहेत, अद्रक दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि मोठे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत। हे सगळं आपण मसाला भाजून घ्यायचा आहे तेलावरती। आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे, हळद, मगज भी घेतलेले आहेत। हे मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवलेलं आहे, त्याच्यामुळे ग्रेव्ही खूप छान होते आणि घट्ट होते। आणि थोडेसे तीळ घेतलेले आहेत आपल्या चवीप्रमाणे, किती पाहिजे तेवढे घ्यायचे। लाल तिखट, लिंबू आणि काळा मसाला घेतलेला आहे। तर आता आपण प्रथम काय करूया, कुकर ठेवला आहे मी गरम करायला, याच्यामध्ये तेल घालायचं, थोडंसं जास्तच तेल घालायचं। तेल गरम झालं याच्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा, तो गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा। तर याच्यावरती मी कढई ठेवली आणि हे सुकं खोबरं भाजून घेते। छान असं हे भाजून घ्यायचं, खूप काळपट नाही, लालसर कलर येईपर्यंत भाजायचं। इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, हे एका आपण ताटामध्ये काढून घेऊया। खूप काळं नाही करायचं, त्याच्यामुळे भाजी आपली खूप काळसर होते। थोडं आणखीन तेल घालूया आणि लसूण आणि अद्रक भाजून घेऊ। हे छान भाजून झाले, त्याला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। याच्यातच कोथिंबीर आणि टोमॅटो भाजून घ्यायचं, मऊ शिजेपर्यंत हे सगळं भाजून घ्यायचं। तर हे छान असं भाजून घेतलं टोमॅटो, याच्यात थोडंसं तेल घालायचं आणि मीठ घालायचं। मिठामुळे कोणताही पदार्थ पटकन शिजण्यास मदत होते। नंतर टोमॅटो मीठ टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता लगेच मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे। याला पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। याच कढईत पुन्हा तेल घालून हा कांदा आपण भाजून घ्यायचा। कांद्याला थोडा वेळ लागतो, 2 मिनिटं जास्त लागतात। थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेऊया आणि हे सगळं आपण एकदा मिक्सरमधून काढून घेऊ। तुम्ही बघू शकता इथं आपला कांदा गुलाबी असा भाजून झालाय। याच्यामध्ये हे तीळ घालते मी आणि छान हे भाजून घे। हे छान भाजून झाले, आता गॅस बंद करून हे मी मिक्सरमधून सगळा मसाला काढून घेते। तर इथं मी सगळा मसाला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे, तोपर्यंत आपला कांदाही छान असा लाल झालेला आहे। तर याच्यामध्ये आपण काय करायचं, हा मसाला सगळा भाजून घेतलेला काढलेला हा मसाला आहे, तो सगळा या तेलामध्ये घालायचा। छानपैकी
ढवळून घ्यायचा। हा मसाला आपण भाजून घेतल्यामुळे याला खूप तेलामध्ये आता भाजायची गरज नाहीये। मी ते सगळा मसाला वापरते। तुम्हाला किती प्रमाणात आमटी पाहिजे, घट्ट किंवा पातळ, त्या प्रमाणात तुम्ही मसाला वापरू शकता। इथे अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट आणि हा मसाला काळा मसाला आहे। आपल्याला मुंडीचा रस्सा झणझणीत बनवायचा आहे, त्याच्यामुळे इथे 3 चमचे मी काळा मसाला वापरते। चवीप्रमाणे मीठ, अर्ध लिंबू या मसाल्यामध्येच पिळायचं, याच्याने टेस्ट आपल्या भाजीला खूप छान येते आमटीला। आणि हे सगळं आता मिक्स करून भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय आणि याला तेल सुटेपर्यंत एक 5 मिनिटं आपण भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता तेल सुटायला लागले, तर याच्यामध्ये आपण ही सगळी मुंडी घालून घेणार आहोत आणि मसाल्याला हलवून एकजीव करून परतून घेणार आहोत। अशी अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी आहे। अगं, पूर्वीच्या बायका डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाची मान बसण्यासाठी या मुंडीचा रस्सा देत होते खायला। परतून घ्यायचं आणि नेहमी मटण करताना गरम पाण्याचा वापर करायचा। छान आता हे परतून झाले, तर याच्यामध्येच आपण आता आपल्याला पाहिजे तेवढ्या ग्रेव्हीच्या किंवा आमटीच्या प्रमाणात पाणी घालायचं। आपण मी इथं गरम पाणी वापरलंय। छान हे ढवळून घ्यायचं। आणि एक 7-8 शिट्ट्या होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं। तर मी इथे कुकरचं टोपण लावून 7-8 शिट्ट्या करून घेणार आहे। तर आपल्या इथं 7-8 शिट्ट्या तयार झालेले आहेत। कुकर थंड झालंय, आपण टोपण काढून बघूया। वाव, मस्त आपला मुंडीचा रस्सा तयार झालेला आहे। याला मी आता बाउलमध्ये काढून घेते। तर इथे तयार आहे मुंडीचा झणझणीत आणि तरतरीत असा रस्सा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या रेसिपींना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला।